इस्लामपूर नगरपालिका प्रशासना विरोधात शिवसेनेकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय. नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेचे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू आहे. शिवसेनेच्या वतीनं पालिका प्रशासनाला नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून 200 अधिक कुटुंब राहतात त्या ठिकाणी गटर शोधावी लागते. गटर हा प्रकारच त्या भागात नाही. गेली 20 वर्ष लोकांची वस्ती त्या ठिकाणी, मात्र गटर नसल्यानं सांडपाणी, धुण्याचं पाणी, भांडी, आंघोळ याचं पाणी जाणार कुठं हा मोठा प्रश्न उपस्थित राहतो. पालिकेकडे वारंवार मागणी करूनही प्रशासन दाद देत नाही. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे. प्रशासन अधिकारी म्हणून येणाऱ्या 8 दिवसात यशोधन नगर इथल्या सांडपाण्याची व्यवस्था झाली नाही. पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, त्याचबरोबर निवेदनातील आमच्या सर्व मागण्या, महादेव नगर मधील अतिक्रमण हटवून चारही रस्ते खुले करावेत यांसारख्या मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता करण्यात यावी. 2 वर्षापूर्वी 75 लाखांचं दिलेलं टेंडरचं काम पूर्ण करावं. या सर्व मागण्या 8 दिवसात मान्य करून कामाला सुरुवात करावी, अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी शिवसेना शहर प्रमुख शकील सय्यद यांनी दिला आहे. यावेळी माननीय मुख्याधिकारी वैभव सांबळे यांनी शिवसैनिकांशी चर्चा केली, आपल्या या सर्व मागण्या लवकरच पूर्ण करू असा विश्वास आणि शब्द त्यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.